आज हे सुंदर क्राफ्ट फ्लावर पॉट म्हणून पेन होल्डर म्हणून किंवा चमचे ठेवण्यासाठी असं मल्टीपर्पज क्राफ्ट आहे आणि अगदी टाकून दिलेल्या वस्तूपासून आपण हे बनवणार आहोत कसं बनवायचं बघूया नमस्कार मित्रांनो क्राफ्ट अँड किचन मध्ये तुमचं खूप स्वागत आहे समुद्रावर फेरफटका मारत असताना मला तिथे ही कॅन सापडलेली आहे आणि त्या कॅनचा वापर करून आपण हे क्राफ्ट बनवते या कॅन ऐवजी तुम्ही प्लास्टिकची बॉटल वापरू शकता बिस्लरीची बॉटल वापरू शकता किंवा कोल्ड्रिंकच्या ज्या कॅन येतात त्याही वापरल्या तरी हरकत नाही तर ही कॅन कापून घ्यायची कॅन कापत असताना आपल्याला थोडी काळजी घ्यायची कारण त्याचा पत्रा अतिशय पातळ असतो आणि तो हातातला लागण्याची भीती असते तर ही कॅन कापून घ्यायची आणि त्याच्यानंतर एक रँडम मी त्याच्यावर डिझाईन तयार करून घेते अगदी आखून रेखून काही करत नाही मी डायरेक्ट कैचीच्या कैचीने का, कापते अतिशय पातळ याचा पत्रा आहे त्याच्यामुळे कैचीने सहज कापल्या जातो आहे बाहेर फिरत असताना तुम्हाला अशा अनेक वस्तू जर मिळाल्या तर त्या घेऊन या कारण कधी कधी काही दगड असतात छान गोल आकाराचे किंवा काही बॉटल्स मिळतात तर त्या त्या जर तुम्ही आणल्या तर त्याचे चांगले क्राफ्ट तुम्ही तयार करू शकता आणि स्वस्तात मस्त असे हे क्राफ्ट तयार होतात आता याला आपण एक कोटिंग करून घेणार आहोत तर टिश्यू पेपर टिश्यू पेपर नसेल तुमच्याकडे तर न्यूजपेपर वापरले तरी हरकत नाही त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे एक चमचाभर फेविकॉल घ्यायचं आहे किंवा कुठलाही व्हाईट ग्लू आणि त्याच्या दुप्पट पाणी घेऊन आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे एक लिक्विड तयार करून घ्यायचं आहे आता ब्रशच्या सहाय्याने आपण हे सगळे पेपर जे आहेत त्या आपल्या कॅनवर आपण अप्लाय करून घेणार आहोत एक कोटच आपल्याला याचा तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण पुढचं जे क्राफ्ट करणार आहोत त्याचं ते, चा, ते चांगलं त्याच्यावर चा चिटकून राहील त्याच्यामुळे आपण हे सगळं केलेलं आहे आता याला चांगलं वाळू द्यायचं आहे आपल्याला सुकू द्यायचं आहे सुकल्यानंतर आपण पुढचं काम करूया तर इथे चांगलं हे सुकलेलं आहे कडकडीत अगदी आणि आता आपण याच्यावर पुढचं काम करूया खूप पातळ पत्र आहे मी आधीच सांगितलं पण याचं क्राफ्ट तुम्ही अनेक वर्ष जर व्यवस्थित वापरलं तर अनेक वर्ष टिकणारं आहे त्यासाठी आपण इथे वॉलपुट्टी घेते मी एक कप घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं ऑलरेडी त्याची पेस्ट तयार केलेली होती तर इथे मी वॉलपुट्टी आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करते आपल्याला त्याचा क्ले तयार करायचा नाही आहे किंवा अगदीच पातळ पाणी नाही करायचं तर एक पेस्ट तयार करून घ्यायची जर तुम्ही तुमचे हात सेन्सिटिव्ह असतील तुमचे स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही हाताला आधी मॉइश्चर लावून घ्या हँड ग्लोव्ज वापरू शकता पण फार तशी काही आवश्यकता नाही आधी मॉइश्चर लावलं आणि नंतर स्वच्छ हात धुन मॉइश्चर लावलं तरी हरकत नाही किंवा तुम्ही सुरीने चमच्याने असं अप्लाय करू शकता अगदी कमीत कमी टूल्स वापरून मी क्राफ्ट तयार करत असते कारण सर्वांना ते करता यावं म्हणून एक त्याचा मागचा उद्देश असतो की वेगवेगळे जर आपण टूल्स वापरले तर विद्यार्थी असतात काही बघणारे तर त्यांना असं वाटतं की आपल्याकडे हे नाही मग आपण हे तयार करू शकत नाही तर असं अजिबात नाही तुम्ही अगदी सहज तुम्ही हे क्राफ्ट तयार करू शकता तर इथे एक लेअर लावून झालेला आहे आतल्या बाजूने सुद्धा मी एक एक दोन लेअर लावून घेतलेत आता याला दोन तीन पहिला लेअर सुकल्याच्यानंतर दोन तीन लेअर करून घेतले नंतर मी घेतलेला आहे टेस्टर किंवा आपण ज्याला हा टेस्टरच म्हणतात त्याला तर त्याचा वापर करून मी इथे जे पानांचा आकार आपण तयार करून घेतला होता तो मी त्याच्यावर आखून घेते तुम्हाला जे डिझाईन आवडेल ते तुम्ही करून घेऊ शकता आता दोन तीन कोट दिल्यामुळे त्याला एक चांगला जाडी तयार झालेली आहे आणि आपलं क्राफ्ट जे आहे ते अगदी सिरॅमिकचं जसं आपण बाजारातून विकत आणतो त्या पद्धतीचं हे झालेलं आहे आता याला चांगला पानांचा आकार द्यायचा आणि जी डस्ट आहे ती एखाद्या सॉफ्ट ब्रशने तुम्ही ती काढून घेऊ शकता कारण ती काढणं फार महत्त्वाचे जर आपण रंगकाम करत असताना ती जर आलीमध्ये तर त्याच्यावर दाणे दाणे दिसू शकतात रंगाची फिनिशिंग चांगली दिसणार नाही त्याच्यामुळे ते स्वच्छ करणं फार गरजेचं आहे तर इथे टेस्टर किंवा चाकू सुर्या याचा वापर करूनच मी हे काम करते रंगकाम करताना ॲक्रेलिक रंगाचा वापर करावा वॉलपुट्टीच्या क्राफ्टवर किंवा जे आपण असिरेमिक इफेक्ट आणायचे असतात आपल्याला तेव्हा वॉलपुट्टीचा वापर करावा त्या क्राफ्टसाठी आणि एक कोट दिल्याच्यानंतर तो पूर्णपणे सुकून दुसरा कोट देऊन घ्यायचा आहे नाहीतर जर तुम्ही ओल्या क्राफ्टला हात लावला तर ते हाताला चिटकून येतात रंग आणि मग बरेच जणांचं असं म्हणणं असतं की हाताला रंग चिटकून येतात तर त्याचं कारण तेच आहे पहिला कोट सुकल्याच्यानंतर दुसरा कोट देऊन घ्यायचा आहे फा भलेही त्याला थोडंसं वेळ लागेल तुम्हाला पण पहिला कोट झाल्याच्यानंतरच तुम्ही दुसरा कोट देऊन घ्या ड्राय ब्रश ट्रे टेक्निकचा वापर करायचा म्हणजे अगदी ब्रशला थोडासा किंचित रंग घ्यायचा आणि तो नुसताच आपण वरतून रब करायचा त्याला ड्राय ब्रश टेक्निक असं म्हणतात आता थोडंसं शेडिंग तयार करून घेऊया आधी आधीच्या रंगावरच आपण हा रंग देऊन घेतो आहे तर इथे मी थोडासा डार्क ग्रीन कलर वापरते तुम्हाला हव्या त्या म्हणजे तुमचे जे आवडीचे रंग असतील त्याच्यामध्ये तुम्ही हे रंग काम करू शकता रंगकाम करून झालेलं आहे तशी त्याच्यावर एक फिनिशिंग असतेच पण तुम्हाला जर हवं असेल अजून फिनिशिंग किंवा वॉटरप्रूफ करायचं असेल तर त्याच्यावर एक वॉर्निशचा डेकोर वॉर्निश येतं त्याचा एक लेअर तुम्ही देऊन घ्या त्याच्यामुळे अगदी तुम्हा त्याला चमक पण येईल आणि एक चांगला लुक येईल चा चा ये चा तर तुम्ही बघू शकता इथे की पहिल्या ह्याच्यात आणि आत्ताच्या ह्याच्यात बराच फरक दिसतोय तर इथे मी थोडंसं काळ्या ब्रशनेच त्याला थोडंसं डेकोर करून घेतलेलं आहे तर हे क्राफ्ट तयार झालेले आहे त्याचा फ्लावर पॉट म्हणून किंवा याच्यात तुम्ही पाणी ठेवून नंतर त्याच्यात ताजी फुलंसुद्धा ठेवू शकता वेगवेगळ्या कारणासाठी तुम्ही हे वापरू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद